महाराष्ट्र नव निर्माण सेना नागपुर वाड़ी पदाधिकारियों द्वारा बुधवार 7 अगस्त को सुबह 11 बजे MRTC ट्यू पॉइंट के अवैध टोल नाके बंद करने के लिए आंदोलन किया गया। टोल नाके बंद करने के संबंध में कई शिकायतें मिली कि नागपुर जिले के हिंगना विधानसभा क्षेत्र में एक ही शहर के 10 किलोमीटर के भीतर 5 टोल बूथ थे और बड़े पैमाने पर अवैध वसूली हो रही थी। अवैध टोल बूथों के माध्यम से अवैध वसूली के प्रमाण बढ़ने का बताया। इस दौरान नागपुर ग्रामीण के जिला अध्यक्ष आदित्य दुर्गकर पाटिल के नेतृत्व में अवैध टोल वसूली के खिलाफ आक्रामक विरोध प्रदर्शन किया गया। इस समय तत्काल विरोध की तीव्रता को देखते हुए स्थानीय तहसीलदार बीडी टेरे वाड़ी थाने के PI राजेश तटकरे टोल बूथ पर आए और टोल बंद करने को लेकर सकारात्मक चर्चा करके ज्ञापन को स्वीकृत किया। इस अवसर पर मुख्य रूप से जिला उपाध्यक्ष अनिल पारखी, नागपुर तालुका अध्यक्ष दीपक ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष परिवहन सेना खेमेंद्र पारती, जनहित कक्ष नागपुर जिलाध्यक्ष सचिन चुटकुले, कादिर महाजन, अजय उराडे, रमेश शर्मा, तन्मय तेलरांदे, ऋषिराज चौक से निखिल जाड़े, राहुल भैया, मनोज वानखड़े, तालुका उपाध्यक्ष प्रीतम कंपलीवार, वाड़ी शहर अध्यक्ष धनराज गिरिपुंजे, सोमेश येड़े, सचिन सहारे, आकाश बाबर, विठोबा घोटे, मुकेश मुंडेले, महेंद्र रहांगडाले, नीलेश्वर भोयर, धनराज ठाकरे, नितिन पितोरे, संदीप माने, सुरेंद्र गजपिये, चांद शेख, गुड्डू पाल, अजिंक्य वाघमारे, मनीष धीरते, युवराज गिरिपुंजे, मनोज शुक्ला, संगम बोरिया, अनिल आगलावे, अर्जुन सिंह एवं महाराष्ट्र नव निर्माण सेना के पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। DCP अनुराग जैन साहब आणि विजयकांत सागर साहेबांची मीटिंग झाली होती, मला यापूर्वी आंदोलन जेव्हा घेतलं होतं साहेबांनी मला सांगितलं टोल नाके बंद आहे, मी माझा आंदोलन मागे घेतलेलं होतं। हा टोल नाका 30 किलोमीटरच्या एका शहराच्या दोन अंतर्गत येतो, त्रास दूर करासाठी चालू आहे साहेब, लोकांचा त्रास आहे या टोल टॅक्स मुळे। जनतेला त्रास ऑलरेडी हे लोक देतात, ऑलरेडी जनतेला पैसा जनता खंडणी करते। तुम्ही एखाद्या व्यक्तीने कोणाला पैसे मागितला खंडणी दाखल करता, आमचा आरोप आहे की टोल नाका खंडणी करते। महाराष्ट्र न्यू निर्माण सेनेचा तहसीलदारांना तुम्ही बोलून घ्या बा, कुठला थोड़ा मना पोलीस विभाग दाखल कर तुम्हाला निवेदन देतो काय होणार, काय निवेदन तहसीलदार सांगून घेत राहणार, तहसीलदारांना ते कळतं की मग काय केलं पाहिजे। मला तुम्ही आम्ही आता साधा विचारलं की तुम्हाला काय सुविधा असल्या पाहिजे, तुम्हाला कळणार नाही तुम्ही खात्यात तुमचं वेगळं, तुमचं तहसीलदारांना कळेल की काय असल्या पाहिजे। शासनानुसार इथं व्हॅन असली पाहिजे, व्हॅन असली तुम्ही कुठे ऍम्ब्युलन्स असली पाहिजे, क्रेन असली पाहिजे, सन्मान नाही सन्मान नाही साधं बाथरूम नाही आहे लोकांना, हे वसुली कुठल्या पैसे बंद करतात। अगर तसं नसेल तर सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहे, सिंगल टोल सारखे बंद करावे, सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेले महाराष्ट्र राज्य शासनाच्या मागील 2 महिन्याप्रमाणे लोकसभेतील माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगितलं की आम्ही राज्यस्तर स्टेट नाके जेवढे टोल नाके ते बंद करतोय, त्याची रेकॉर्ड तुम्हाला DCP विजयने सांगितलं पडलेली आहे, बघू शकता। आता मी DCP ना दिलं, अनुराग जे साहेब आता अनुराग जे साहेब काही बोलू शकले निवेदन आहे तो निवेदन मी तुम्हाला दिलं नसतं आणि तुम्ही उठणार नाही, कारण तहसीलदार मला तुमचं लागेल साहेब, तहसीलदार लागेल तुमच्या विश्वास जरी केला तुम्ही टोल नाका नाही बंद करू शकत साहेब। आता ते जे आहे ते आहे, टोल नाका फक्त तहसीलदारच बंकू शकतो, आता जास्त पत्र देऊन त्याला पूर्ण अधिकारी आहे टोल नाके बंद करण्याचे। माननीय तहसीलदार तुम्ही तहसीलदार एक साईड तुम्ही ब्लॉक
एनबीसी न्यूज के लिए वाड़ी से संवाददाता की रिपोर्ट।